जुन्नर तालुक्यातल्या द्राक्ष उत्पादकांना बोचऱ्या थंडीमुळे मोठं नुकसान सहन करावं लागतंय वातावरणातल्या बदलांमुळे हा परिणाम जाणू लागलाय शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडलेला आहे द्राक्षांचं उत्पादन चाळीस टक्क्यांनी घटल्याचं शेतकरी सांगतायत एकरी चार ते साडेचार लाख रुपये खर्च झाला असून द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी वातावरणातील बदलाचा फटका इतर पिकांबरोबर आता द्राक्ष बागांना बसू लागला आहे जुन्नर पट्ट्यात निर्यातीसाठी प्रसिद्ध असणारी द्राक्ष आता वातावरणाच्या बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आपण जुन्नरमधल्या एका बागेत आलेलो आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी द्राक्षाचे गड हे सडवणूक होऊन खाली पडू लागलेले आहेत शेतकऱ्याचं चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत या ठिकाणी नुकसान होतं आहे खरंतर गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी हा अडचणीचा सामना करत होता द्राक्षबागांना मार्केट उपलब्ध नसल्याने दोन वर्ष द्राक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं उत्पादन खर्चही भागला नाही मजुरीचा खर्चही भागला नाही अशा परिस्थितीत यंदा कुठंतरी द्राक्ष बागातून दोन रुपयाचं उत्पन्न मिळेल अशी सर्व परिस्थिती असतानाच वातावरणातील बदल सकाळचं पांढरं धुकं आणि त्यानंतर ओलावा या सगळ्या गोष्टीमध्ये सध्या द्राक्षामध्ये साखरेचं प्रमाण वाढत असताना द्रव्य सकाळचं पडल्यानंतर ह्या द्राक्षांना चिरा पडू लागलेल्या आहेत अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होतं आहे उत्पादन खर्च निघत नाही मजुरीचा खर्च निघत नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये द्राक्ष शेतकरी हे सध्या अडचणीत आहे व्यापारी संकटात आहे या ठिकाणी लावलेला पैसा हा कुठंतरी उत्पादनाच्या तुलनेत मिळत नाही अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळे पुढील काळामध्ये द्राक्षेबागा शेतकऱ्यांना टिकून ठेवणार की या वातावरणाच्या बदलामुळे अजून अडचणीत आणणार हे पाहावं लागणार आहे रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज जुन्नर पुणे